माढा मतदारसंघ एकेकाचा राष्ट्रवादीचा बाले किल्ला असलेला मतदारसंघ पण सत्ता बदलली तसं या मतदारसंघावर डोळा ठेवणाऱ्यांची संख्या वाढली राष्ट्रवादीसोबतच भाजप आणि इतर पक्षांनीही आपला मोर्चा माढ्याकडे वळवला पण आता राष्ट्रवादीत पडलेली फूट आणि महाराष्ट्राची राजकीय समीकरणं पाहिली तर परिस्थिती कैक पटीने बदललीये एकनाथ शिंदे यांचा बंड झाला वर्ष होत नाही तोवरच अजित पवारांचा बंड झाला आणि महाराष्ट्रात मोठा भूकंप झाला आणि माड्यामधली निंबाळकरांची भावकी एका बाकावर म्हणजे सत्तेच्या बाकावर येऊन बसली टोकाचं शत्रुत्व असणाऱ्या दोन्ही निंबाळकरांमध्ये एकत्र आल्यावर उमेदवारीवरून कोणतेही दावे प्रतिदावे नसले तरी एकमेकांशी आता जुळवून घ्यावं लागणार एवढं नक्की त्यातच आता शरद पवार हे स्वतः माड्याच्या मैदानात उतरून लोकसभा लढवणार अशा चर्चा आहेत माड्याची परिस्थिती पाहिली तर सध्या महायुतीची सत्ता तिकडे पण परिस्थिती ही गुंतागुंतीची आहे एकीकडे खासदार असलेले सिंह निंबाळकर दुसरीकडे त्यांचेच काका आणि राजकीय शत्रू रामराजे निंबाळकर हे सत्तेत येऊन सामील झाले आणि तिसरीकडे खासदारकीचीच आशा उराशी बाळगलेले आणि राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेलेले रणजितसिंह मोहिते पाटील आता यामध्ये शरद पवार लोकसभा निवडणुका लढवणार अशा चर्चांनी जोर धरलाय माळा मतदारसंघाची सद्यस्थिती माडा मतदारसंघ पाहिला तर पूर्वीपासूनच तो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये वारं फिरलं आणि राष्ट्रवादीच्या या बाले किल्ल्यामध्ये रणजितसिंह निंबाळकर यांनी कमळ फुलवलं हीच जागा मोदी लाटेतही राष्ट्रवादीकडे राखून राहिली होती मात्र आता राष्ट्रवादीचा एक गट आणि तीन इंजिनचा राज्यातलं सरकार याचा परिणाम अनेक मतदारसंघांप्रमाणेच माढा मध्येही दिसून येणार आहे उमेदवारीवरून घमासान होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच शरद पवार जर या मतदारसंघामधून लढले तर माढ्यातून महायुतीला एक मोठं आव्हान असेल एवढं नक्की माढा मतदारसंघच का शरद पवार लोकसभेसाठी रिंगणात उतरण्यात अशा चर्चा आहेत त्याचं कारणही तसंच आहे माढा मतदारसंघ तसा शरद पवारांसाठी नवीन नाही दोन हजार नऊ मध्ये शरद पवार यांनी माढ्यातून निवडणूक लढवली होती आणि ते जिंकलेही होते त्यामुळे माढा आणि शरद पवार यांचं नातं तसं जवळच आहे दोन हजार चौदा ला ते राज्यसभेत जरी गेले असले तरी राष्ट्रवादीमध्ये माढा मतदारसंघाचं महत्व कमी झालं नाही आणि म्हणूनच सर्वात सेफ झोन म्हणून शरद पवार इथून निवडणूक लढवू शकतात असं बोललं जात आहे मतदानाचा अंक गणित निहाय पाहिलं तर माढा या मतदारसंघामध्ये मराठा आणि धनगर समाजाचा मतांचं वर्चस्व आहे या मतदारसंघात मराठा आणि धनगर मतदान संख्येनं समसमान आहेत धनगर समाजाची मते या मतदारसंघात महत्वाची भूमिका बजावतात तसंच या मतदारसंघामध्ये गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये जवळपास चार लाख धनगर मतदान होत आणि इतकं असूनही दोन हजार नऊ मध्ये धनगर नेते उत्तम जानकर यांना माढ्यामधून शरद पवारांकडून पराभवाचा सामना करावा लागला होता त्यामुळे या मतांवरही शरद पवारांचं वर्चस्व होतं हे सिद्ध होत माढा मतदारसंघ हा सध्या स्थितीला सगळ्याच पक्षांच्या दृष्टीने महत्वाचा मानला जाणारा मतदारसंघ आहे या मतदारसंघावर भाजपमधील अनेक फायर नेते पडळकर खासदार निंबाळकर या मतदारसंघासाठी लाईनमध्ये दुसऱ्या बाजूला पवारांचे जुने साथी विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचा मुलगा आमदार रणजितसिंह मोहिते हे भाजपमध्ये जरी असले तरी त्यांची काही प्रमाणात पक्षावर नाराजी आहे राज्याच्या राजकारणात काही मातब्बर घराणी आहेत त्यामध्ये मोहिते पाटील घराण्याचं नाव हे अग्रक्रमाने घेतलं जातं याच मोहिते पाटलांचा जनसंपर्क ही दांडगा आहे मोहिते पाटील यांना मानणारा वर्ग अजूनही मोठा आहे विशेषतः माढा लोकसभा आणि माळशिरस करमाळा विधानसभा मतदारसंघात या गटाची ताकद मोठी आहे काही दिवसांपूर्वी पवारांनी आपल्या या जुन्या साथीदाराची भेट घेतली होती लोकसभेत मोहिते यांच्या पाठिंब्यानेच माढामध्ये भाजपचा झेंडा फडकला होता आता याच मोहिते पाटलांनी जर आपल्या साथीदाराला पाठिंबा दिला तर चित्र बदललेलं असू शकतं त्यामुळे आता दोन हजार चोवीस ला दोन हजार नऊ चीच पुनरावृत्ती शरद पवार करणार का माढ्यामधून शरद पवार रिंगणात उतरणार का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सरकार मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका